नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या दिघा विभागातील नागरिकांना दिवाळी सणाच्या पहिल्या आंघोळीसाठी पाणीच उपलब्ध नसून दिघा विभागात पाणी संकलनासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून जलकुंभ आस्थागायत का उभारण्यात आले नाही असा समस्यायुक्त प्रश्न दिघा प्रभाग क्रमांक 400 नगरसेवक नवीन गवते यांनी 5 नोव्हेंबरच्या स्थायी समितीत उपस्थित केला. सध्या बघायला गेलं तर दिघा विभागामध्ये नवी मुंबईची रचना करताना ॲक्च्युली दिघा विभागामध्ये सगळ्याच गोष्टीचा कानडोळा झालेला आहे. त्यावेळी तर आम्ही नेतृत्व करत नव्हते, इतर नगरसेवक होते, परंतु असं समजलं गेलं की ज्यावेळी टाक्या बांधल्या संपूर्ण नवी मुंबईवर ऐरोलीला आहे पाण्याच्या टाक्या, ESR जे भूमिगत आणि जलकुंभ भूमिगत आणि उच्चस्तरीय दोन्ही आहेत, त्याच्यानंतर कोपर खेरणार आहेत, गणसोलीला आहेत, नेरुळला आहेत, CBDला आहेत, फक्त दिघा विभागातच नाही आहे. आणि दिघा विभागात मी एकटाच नगरसेवक नाही, असे आम्ही 9 नगरसेवक आहेत दिघा विभागात. आणि दिघा विभागात संपूर्ण ठिकाणी पाण्याच्या टाक्या नाही आहेत. आम्हाला MIDCचा पाण्याचा स्रोत आहे, परंतु काय होतं MIDC शटडाऊन घेताना गुरुवारी रात्री पाणी जे जातं ते शुक्रवारी पूर्ण दिवस शटडाऊन, शनिवारी लाईन चालू केल्या त्यांच्या लाईन पण जुन्या झाल्यात, त्या ब्रेक होतात परत बंद, आणि मग रविवारी आलं तर आलं नाही तर मग सोमवार, असं 4 दिवस आम्हाला दिघावासियांना बिना पाण्याने राहावं लागतं. आणि मग त्यावेळी आमची तारेवरची कसरत होते, पाणी पुरवठा कसा करायचा, मग इंजिनियरना कॉन्टॅक्ट करून पाण्याचे टँकर प्रोव्हाइड करायचे, हे सगळं आम्हाला मॅनेज करावं लागतं. आम्ही महापालिकेला असं सांगतो आहे का नवी मुंबईमध्ये दिघा विभाग आहे आणि दिघा विभाग जिथून नवी मुंबईची सुरुवात होत आहे तर त्या ठिकाणी आपण पाण्याच्या टाक्या घ्यायला पाहिजे. त्या ठिकाणी अभियांत्रिकी विभाग का कमी पडलं, दिघ्याला रचना करताना आपण घेतल्या नाही, आता आपण सगळ्या बाबतीत कर भरतो आहे, पाण्याचे पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, सगळं टॅक्सेशन भरतो, पण पाण्याच्या टाक्या नसल्यामुळे फार परिस्थिती गंभीर होते. आणि मग सगळा राग हा नगरसेवकावर होतो, जेवढे आम्ही नगरसेवक सर्वांना रागाला सामोरे जावं लागतं, परंतु आमचं काम आहे का पाठपुरावा करणं. आणि आम्ही हे बघत असतो का कसं तरी पाणी एकच्या टाक्या पुढं, आता मी गेल्या 2 महिन्यापासून त्यांच्या मागे लागलो आहे का आम्हाला पाण्याचा इस्टिमेट बनवा, प्रस्ताव महासभेसमोर येऊ द्या. तर लवकरात लवकर त्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव आणतो आहे, म्हणजे ESR आणि GSR या जवळजवळ 16 ते 17 कोटी रुपयाचा प्रस्ताव आता तयार करतायत ते आणि येत्या महासभेला आणतात. मी बोललो येत्या महासभेला नाही आणलं तर मी पुढची स्थायी समिती ही चालू देणार. किसन कन्स्ट्रक्शनचा विषय असा आहे का दिघा ते मापे ही 8.5 कोटीची जलवाहिनी टाकण्याचं आयुक्त साहेबांनी स्वतः मनावर घेतलेला विषय, त्यांना वर्क ऑर्डर पण दिली 6व्या महिन्यात, जुलै महिन्यात, आत्ता नोव्हेंबर चालू आहे तरी देखील कामाची कुठेही सुरुवात नाही, भूमिपूजन नाही, काहीच नाही. मग वर्क ऑर्डर तुम्ही काम घेतलं कशासाठी, कामाला जर तुम्हाला करायचं नाही तर घेतलं कशात. तर त्यांना सांगितलं जर त्यांनी चालू नाही केलं येत्या 15 दिवसात तर त्यांचा ठेका रद्द करण्यात यावा. आम्हाला माहिती आहे आम्हाला कसंही पाणी मिळालं पाहिजे. महानगरपालिकेने दिघा विभागातील नागरिकांसोबत कायम दुजाभाव केला असल्याची अनेक उदाहरणे यावेळी आपल्या समोर आली आहेत. मात्र आता पाण्यासारख्या जीवनदेह गोष्टीची टंचाई दिघावासियांना भेडसावत असून महानगरपालिका किमान दिलासा देईल अशी अपेक्षा येथील नागरिकांना आहे. कॅमेरा पर्सन प्रकाश दुपे सोबत मी सुदीप गोलप, पालिका प्रशासन, नवी मुंबई.